नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. याकूब मेमनच्या फाशीचा मार्ग मोकळा, उद्या फाशी होण्याची शक्यता. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची जन्मठेप कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. नाशिक शहरात अतिदक्षतेचा इशारा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलीस आयुक्तांचं आवाहन. विरोधकांच्या गोंधळातच विधानसभेत पाच महत्वाची विधेयकं संमत. भ्रष्टाचारी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासंदर्भातलं विधेयक आणण्याची मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या पार्थिवावर उद्या रामेश्वरम इथं संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार. आणि ठाणे जिल्ह्यात ठाकुर्ली इथं इमारत कोसळून झालेल्या अपघातात 9 ठार तर 10 जण जखमी. पाहूया सविस्तर वृत्त. मुंबईत 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी याकूब मेमन याच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला असून त्याला उद्या फाशी देण्यात येण्याची शक्यता आहे. आज सर्वोच्च न्यायालयाच्या बृहत पीठानं मेमनची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली आणि या संदर्भात पुन्हा सुनावणी न करण्याचा निर्णय दिला. त्यापाठोपाठ राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी मेमनचा दया अर्ज फेटाळून लावला. त्यानंतर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी याकूब मेमनचा दयेचा अर्ज फेटाळून लावल्यानंतर मेमनच्या फाशीवर शिक्कामोर्तब झालं. दरम्यान याकूब मेमनच्या फाशीच्या कार्यवाहीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा आणि निर्णय घेण्यासंदर्भात पोलीस महासंचालक संजीव दयाळ आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. राजीव गांधी यांच्या तीन मारेकऱ्यांच्या फाशीचं रुपांतर जन्मठेपेत केलं जाऊ नये अशा आशयाची केंद्र सरकारनं दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली. मुख्य न्यायाधीश एच एल दत्तू यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय पीठानं हा निर्णय दिला. याविषयी केंद्र सरकारनं दाखल केलेली पुनरीक्षण याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच फेटाळली होती. नाशिक शहरात अतिदक्षतेचा इशारा जाहीर करण्यात आला असून भाविकांनी तसंच स्थानिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांनी केलं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त लाखो साधू संत आणि भाविक नाशिकला भेट देत आहेत. या सर्वांच्या सुरक्षेचं आव्हान पेलण्यासाठी नाशिक पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत असंही ते म्हणाले. नाकाबंदीमध्ये आपला एक्सपिरियन्स्ड ऑफिसर्स असणार आहे, त्यांना असिस्ट करण्यासाठी कर्मचारी असणार आहे आणि एंट्री पॉईंट वगळून शहरात सुद्धा काही ठिकाणी आम्ही नाकाबंदी लाभलेला आहे. कोणत्याही असं एखादं इन्फॉर्मेशन किंवा एखादा वस्तू कोणाला मिळाला तर ते लगेच तो पोलीस कंट्रोल रूमला फोन करून विचारलं पाहिजे, खात्री करायला पाहिजे, इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. इन्फॉर्मेशन ते माध्यमातून प्रसिद्ध करायची अगोदरच आपल्याकडे व्हेरीफाय करायला पाहिजे. पाहूया विधिमंडळाच्या कामकाजाच्या घडामोडी. याकूब मेमनला झालेली फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेप देण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी काल केलेल्या मागणीवरून आज विधानसभेत प्रचंड गदारोळ होऊन सभागृहाचं कामकाज सुरुवातीला 6 वेळा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. याकूब मेमनला फाशी द्या आणि ही शिक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी सत्तारूढ सदस्य चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी सभागृह आणि सभागृहाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली, त्यामुळे गदारोळ झाल्यानं कामकाज वारंवार स्थगित करावं लागलं असं आमचे प्रतिनिधी नाना मेश्राम यांनी कळवलं आहे. या गोंधळातच विधेयकांवरची चर्चा सुरू करण्यात आली. विद्यापीठामधली प्राधिकरणं आणि सहकारी संस्थांमधल्या निवडणुका पुढे ढकलण्यासाठीची दोन विधेयकं, नगररचना विधेयक, मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची सुधारणा असणारे विधेयक आणि महानगरपालिका सुधारणा विधेयक अशी एकूण 5 विधेयकं गोंधळातच मंजूर करण्यात आली. सरकारच्या विविध विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भात सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा घ्यावी ही मागणी करत विरोधकांनी गदारोळ केल्यानं विधान परिषदेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं. आजच्या कामकाजात याबाबत नियम 260 अन्वये चर्चा दाखवण्यात आली होती, मात्र सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा घ्यावी ही मागणी विरोधी पक्षातल्या सदस्यांनी लावून धरली, त्यामुळे सभागृहात चांगलाच गोंधळ झाला. त्यापूर्वी येत्या हिवाळी अधिवेशनात भ्रष्टाचारी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासंदर्भातला कायदा आणणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं होतं.
आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली. येत्या 6 वर्षात बीडीडी चाळींचा पुनर्विकास केला जाईल असं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी यावेळी सांगितलं. लोकलेखा समितीचा पहिला दुसरा आणि तिसरा अहवाल काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी आज विधान परिषदेत मांडला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. मराठवाड्याची चर्चा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे काही प्रश्न असतील किंवा भ्रष्टाचाराचा अत्यंत गंभीर प्रश्न जो या अधिवेशनाच्या सुरुवातीच्या दिवसापासून त्याबद्दल आंदोलन झालं, चर्चा करायचं ठरलं, ती चर्चा काही होऊ शकलेली नाही आणि राज्यातली गंभीरपणे बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती या तिन्हीवर चर्चा व्हायला तो वेळ कमी मिळालेला आहे. ही सगळी चर्चा झाली पाहिजे याकरता अधिवेशन वाढवावं लागलं तरी ते वाढवलं पाहिजे. माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा पार्थिव देह आज हवाई दलाच्या विशेष विमानानं तामिळनाडू इथल्या रामेश्वरम या त्यांच्या जन्मगावी आणण्यात आला. उद्या सकाळी 11 वाजता संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू हे रामेश्वरम इथं दाखल झाले आहेत. डॉ एपीजे अब्दुल कलाम म्हणजे एक महान मार्गदर्शक असल्याचं सांगत त्यांची स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. डॉ कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधानांनी विशेष लेख लिहिले असून ते हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया आणि दैनिक जागरण या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. कलाम यांच्या रुपात देशानं एक हिरा गमावला आहे, मात्र या हिऱ्याचं तेज आणि प्रकाश या दृष्ट्यानं जे स्वप्न पाहिलं होतं त्याच्या पूर्ततेचा मार्ग दाखवणारं आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं. यंदाच्या रॅमन मॅक्सेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये संजीव चतुर्वेदी आणि अंशु गुप्ता या दोघा भारतीयांचा समावेश आहे. चतुर्वेदी सध्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत उपसचिव पदावर कार्यरत आहेत. निष्ठा, धैर्य, सार्वजनिक कार्यालयातील भ्रष्टाचाराचा तपास आणि तो उघड करताना कुठल्याही प्रकारची न केलेली तडजोड, यंत्रणा सुधारण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यासाठी चतुर्वेदी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे असं रॅमन मॅक्सेसे पुरस्कार प्रतिष्ठाननं म्हटलं आहे. तर अंशु गुप्ता हे गुंज या बिगर सरकारी संस्थेचे संस्थापक आहेत. देशातली दानाची संकल्पना बदलल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना फिलिपाईन्स इथं 31 ऑगस्टला प्रदान करण्यात येणार आहे. मॅक्सेसे पुरस्कार हा आशिया खंडातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. ठाणे जिल्ह्यात ठाकुर्ली इथं काल रात्री 3 मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात 9 जण ठार झाले असून 10 जण जखमी झाले. बचाव कार्य संपलं असून ढिगारा उपसण्याचं काम अद्यापही सुरू आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातल्या 7 इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काल रात्री 10:00 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं धोकादायक म्हणून जाहीर केलेली मातृकृपा इमारत अचानकपणे कोसळली. काल रात्रीपासून अग्निशमन दल आणि स्थानिक रहिवासीयांनी बचाव कार्य सुरू ठेवलं होतं. रात्री उशिरा राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवानही त्यात सामील झाले. सकाळपर्यंत 10 जणांना वाचवण्यात त्यांना यश आलं. राज्यातल्या बांधकाम कामगारांना राज्य सरकारनं लागू केलेल्या योजनांची अंमलबजावणी करावी, बांधकाम आणि घरेलू कामगारांना पेन्शन योजना लागू करावी, अपघाती विमा संरक्षण मिळावं अशा मागण्यांसाठी जनरल कामगार युनियननं आज सोलापुरात मोर्चा काढून निदर्शनं केली. कामगारांच्या शिष्टमंडळानं आपल्या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांना दिलं. तसंच सरकारनं या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा युनियनचे सोलापूर शाखेचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी यावेळी दिला. आयपीएल 2013 स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीसंत आणि अंकित चव्हाणवरील बंदी उठवायला बीसीसीआयनं नकार दिला आहे. दिल्लीतल्या न्यायालयानं या प्रकरणी श्रीसंत आणि अंकित चव्हाणसह सर्व 36 आरोपींना गेल्या आठवड्यात दोषमुक्त ठरवलं होतं, मात्र बीसीसीआयनं या दोघांवरची आजीवन बंदी कायम ठेवली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायिका वसुंधरा कोमकली यांचं आज मध्यप्रदेशातल्या देवास इथं निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमीसह अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. शेवटच्या श्वासापर्यंत त्या शास्त्रीय संगीताप्रती समर्पित होत्या. जमशेदपूर इथं जन्मलेल्या वसुंधरा कोमकली यांनी 1942 पासून आपल्या संगीत कारकिर्दीला प्रारंभ केला.
बिहार देवधर आणि कुमार गंधर्व यांच्याकडून त्यांनी संगीताची विशेष तालीम घेतली होती. आपल्या गानकलेनं वसुंधरा कोमखली यांनी अनेक मैफिली संस्मरणीय केल्या होत्या. गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या 2 दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला आहे तर कच्छ आणि बनासकांठा जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी बनासकांठा जिल्ह्यातल्या काही गावांचा संपर्क तुटला आहे. राज्यात आज कोकणात अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडल्याचं वृत्त आहे. मध्य आशियातल्या अझरबैजानमध्ये 20 ते 29 जुलै दरम्यान झालेल्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या बुरे विद्यासागर नायडू आणि क्षितिज गर्ग या भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण तर अमित देशपांडे आणि पियुष काबरा या भारतीय विद्यार्थ्यांनी रौप्य पदकाची कमाई केली. या स्पर्धेत जगभरातले 300 विद्यार्थी सहभागी झाले होते अशी माहिती होमी बाबा विज्ञान शिक्षण केंद्रानं दिली आहे. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना सुरू केली गेली ती संकटसमयी नागरिकांना आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून. नागपूरच्या रजनी बुरंगे यांच्या उदाहरणानं या योजनेच्या यशस्वीतेची पावती मिळते. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत नाव नोंदवल्यामुळे नागपूर जवळच्या हिंगणा भागात राहणाऱ्या रजनी बुरंगे यांना मोठा आधार मिळाला आहे. त्यांच्या पतीचं गेल्या 11 जूनला कर्करोगानं निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर रजनी यांनी पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेची कागदपत्र बँकेत सादर केली आणि त्यांना या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांची मदत मिळाली. माझ्या मिस्टरांनी आधीच प्रधानमंत्री जीवन ज्योती जी स्कीम निघाली त्याच्या अंतर्गत फॉर्म भरला होता ते आम्हाला समजलं. त्याच्यामुळे मी बँकेत गेली आणि जे डेथ सर्टिफिकेट देऊन जे लागत होते डॉक्युमेंट्स ते सर्व देऊन तिथे क्लेमवरून क्लेम आला आणि क्लेमसुद्धा पास झाला आमचा. त्यानंतर आम्हाला 2 लाखाची मदत मिळाली. त्यामुळे आमचे खूप सारं आम्हाला खूप फायदा झाला त्या स्कीमचा. रजनी बुरंगे आज संगणकाचं प्रशिक्षण घेत असून आपल्या मुलांच्या शिक्षणाची त्यांना चिंता वाटत नसल्याचं त्या सांगतात. पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेमुळे आपल्याला आधार मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. हवामान. येत्या 36 तासात कोकणात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान 0° सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 29 किमान 24 नागपूर 32-22 पुणे 27-21 औरंगाबाद 29-22 नाशिक 26-22 कोल्हापूर 27-21 रत्नागिरी 30-26 सोलापूर 35-23 आणि अमरावती कमाल 31 तर किमान 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. याकूब मेमनच्या फाशीचा मार्ग मोकळा, उद्या फाशी होण्याची शक्यता. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची जन्मठेप कायम, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. नाशिक शहरात अतिदक्षतेचा इशारा, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलीस आयुक्तांचं आवाहन. विरोधकांच्या गोंधळातच विधानसभेत 5 महत्वाची विधेयकं संमत. भ्रष्टाचारी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संपत्ती जप्त करण्यासंदर्भातलं विधेयक आणण्याची मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत घोषणा. माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या पार्थिवावर उद्या रामेश्वरम इथं संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार. आणि ठाणे जिल्ह्यात ठाकुर्ली इथं इमारत कोसळून झालेल्या अपघातात 9 ठार तर 10 जण जखमी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. 93 बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेवर आज शिक्कामोर्तब झालं. या अनुषंगानं या प्रकरणातल्या कायदेशीर बाबीविषयी चर्चा करण्यासाठी कायदेतज्ञ अॅडव्होकेट अमित कारखानीस आज रात्री 9:30 च्या बातम्यांमध्ये येत आहेत. त्या पुन्हा भेटूया आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.